ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आणि हशुभाव ना दुर्दैवान, त्यावेळी हशुभाव तुम्ही मंत्री होता, त्यामुळे तिकडं होता आणि मी इकडं होतो. आमचा बऱ्याच वेळा काही मेळ दोघांना बसला नाही. आणि शरद पवारांनी त्यावेळी 80 आमदारांच्या बैठकीच्या भाषणात सांगितलं होतं की नवीन एक ज्ञान येतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणून आणि बायोटेक्नॉलॉजी, जे जग बदलणार आहे. तुमच्या खिशाची पेन आणि हातातली वही बंद होणार आहे. ते येणारं ज्ञान तुम्ही सगळ्यांनी शिका, ही त्यावेळी सल्ला दिला. तर सगळी शिकली, आता तुम्हाला तर काय विषय नाही. आणि पिढी पुढची उडी चांगली आहे भाऊ, तुम्ही बारीक अभ्यास करून बघा. अजूनही सगळ्यांनी करायचा, फोन घ्यायचा आणि फोनमधल्या सगळ्या ॲप्लिकेशन तुम्ही शिकाय बघायचं तुम्ही. आणि तीच फोन 4 वर्षा पोराच्या हातात द्यायचा आणि ॲप्लिकेशन त्याला बघा शिकायला लावायच्या. झटक्यात कोण शिकते बघा. कॉम्प्युटर त्यांचा वाढला आहे, आपला डाऊन आहे, त्यांचा अप आहे. एवढं एवढं पूर्ण फटफट 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 करते. हा म्हणलं काय सगळं, ते अजब सगळं होऊन गेलं जगात. आणि तेच आमच्या माथ्यावर पडलं हे सगळं. आम्ही आपलं दडवून गेलो बोलायला, आलं टी व्हीवर त्याचा राडा निघाणा उठला जगभर. जाता जाता एवढं तुम्हाला सांगतो, मी येतोय ऐकाय लागेल असं मी वचन घेतलंय. उद्याच्या खासदारकीला किंवा आमदारकीला हर्षवर्धन भाऊ मला दिल्लीत तर पाहिजेत, नाहीतर मुंबईत पाहिजेत. एवढा माझा शब्द तुम्ही सगळ्यांनी पाळायचा. तुम्ही एवढा माझा शब्द पाळा आणि मग एकदा माझं कीर्तन बी ऐका. मी तुम्हाला कीर्तन करून दाखवतो. मग पटपट हर्षभाव निवडून आल्याशो साखरे महाराज मी कीर्तन करणार नाही. साखरे महाराजांनी नुसते इथं बसायचं आणि मी ती कर तुम्हाला ती सगळी अक्षनीती असे ते असे ते. महाराज मी उस्माना गावाकडे जाताना उस्मानाबादला साजा हवा. तुम्ही उस्मानाबाद बँकेचं 5 वर्ष कीर्तनाचं 21,000 घेत होतो, खर्चाच पैसा नव्हता. चला म्हण नागदे साहेब उत्तम जानकरण मी चल अजुळल का. चला तर म्हटलं तुम्हाला का करायचं आहे. म्हणणारी म्हणायची मी असं करायचो, मधीच माझा तडका द्यायचो. काय कीर्तन गालन त्यातला साखरे महाराज एक प्रसंग इतका 40,000 माणूस बोलत बोलत आलो. महम्मद पैगंबराच्या जीवनातली मी एक गोष्ट सांगायला आणि अशी गोष्ट सांगायला चालू केली, नमाज चालू झाली. हा म्हणलं काय म्हणलं. मी महम्मद पैगंबरा बोलाय सुरू कराय आणि मशिदीत नमाज चालू होयला गाठ पडली, टाळ्याचा पाऊस पडला, कीर्तन संपूर्ण. आणि साखरे महाराज मी कीर्तनात पहिल्यांदा गेलो त्या मौलाया त्यांच्यात पाया पडायनं अंगठ्याला सजवून हातात हात देऊन आलो. म्हणलं अल्ला बी तोच आहे, ईश्वर बी तोच आहे, सगळंच एक आहे हे आज भगवंतानं आपल्याला दाखला दिला, दाखवून दिलं. आणि म्हणून सर्व धर्म जातीपातीतील सर्वांना जी साखरे महाराजांनी सांगितलं, छत्रपती शिवरायाच्या चळवळीला जशी 18 पगड जात गोळा झाली आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, तसं तुम्ही 18 पगड जातीनं पुन्हा एकदा एकत्र यावं आणि शंकरराव बाजीराव पाटील तथा भाऊ यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.